राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात गेल्या 2 वर्षात वृक्ष लागवडीच्या मोहिमेला सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्ह्यामधून त्यांच्या या मोहिमेला बळकटी देण्यासाठी आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने वृक्षदंडी काढून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर राजे धर्मराव शाळेत पटांगणावर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार नाना शामकुळे यांनी दिंडीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी महापौर अंजली घुटेकर, उपमहापौर अनिल फुलजेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, अतिरिक्त आयुक्त बेहर, नगरसेवक रवी आसवानी, नगर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता अनिल घुमडे, विजय बोरीकर, रवींद्र हजारे यांच्यासह सहायक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून यावर्षी राज्यभरात 13 कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनानेही या मोहिमेत सहभागी होत वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला आहे. वृक्षारोपणात सर्व घटकांचा सहभाग मिळण्याच्या उद्देशातून बैठका घेण्यात आल्या आहेत. नवनवीन संकल्पना अंमलात आणल्या जात आहेत. त्यामुळं रविवारी शहरातून वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली. मनपाजवळून दिंडीला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने दिंडी मार्गक्रमण करीत राजे धर्मराव शाळेच्या पटांगणात पोहोचली. त्यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. नाही कोणाचकडे नाही ना, मी सांगितलं नसतं का तुम्हाला बातमी? साइडला बेटा. वृक्ष महोत्सवाचा पहिला दिवस आदरणीय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जो वसा घेतलेला आहे वृक्षारोपणाचा, त्याच्यामध्ये छोटा खारीचा वाटा महानगरपालिका चंद्रपूरने सुद्धा उचललेला आहे. आणि म्हणूनच आज 1 जुलैला आमची महानगरपालिकेच्या मार्फत वृक्षदिंडी काढण्यात आली, ज्याच्यामध्ये अनेक झाक्या, ज्याच्यामुळे लोकांना संदेश पोहोचेल की वृक्ष ही जीवन आहे, वृक्ष आहे तर जल आहे, जल आहे तर जीवन आहे, हा संदेश घेऊन आम्ही ह्या रॅलीच्या मार्फतमध्ये चंद्रपूर शहराच्या नागरिकांपर्यंत पोहोचून राहिलो आहे. आणि याही माध्यमातून चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी 1 लाखाच्या वरती वृक्षारोपण करत आहे, ज्याच्या मार्फतमध्ये आम्ही स्मृतिवन, आनंदवन आणि माहेरची झाडी हे सुद्धा उपक्रम राबवत आहोत. या सगळ्यांना चंद्रपूरच्या जनतेने सहकार्य करावं म्हणून मी चंद्रपूरच्या जनतेला आवाहन करते की आपण 1 जुलै ते 30 जुलैपर्यंत आपण कृपया आपल्या आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करावं.